हाय, मी न्यूट्री पीच। आज आपण प्रोटीन्सची माहिती घेऊया। न्यूट्री पीच आज आपल्याला सांगणार आहे व्हेजिटेरियन लोकांसाठी प्रोटीन रिच फूड कुठले कुठले आहेत। सगळ्यात आधी आपल्या शरीराला प्रोटीन्सची गरज का असते, तर स्नायू बनवण्यासाठी म्हणजेच मसल्स बिल्ड करण्यासाठी, शरीराची वाढ होण्यासाठी म्हणजेच ग्रोथ आणि स्ट्रेंथसाठी आपल्याला प्रोटीन्सची गरज असते। मोड आलेली कडधान्य जसे की मूग, मटकी, चवळी, चणे, राजमा इत्यादी कडधान्यांना मोड आणल्यावर ती तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे खाऊ शकता। कडधान्य उकडून मीठ मिरेपूड घालून लिंबू पिळायचं आणि खायचं। तुम्ही त्याच्या वेगवेगळ्या उसळी बनवून खाऊ शकता। तुम्ही खिचडी आणि वेगवेगळ्या भाज्यांमध्ये घालून खाऊ शकता। अजून एक म्हणजे तुम्ही हमूस बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता, जे बनवायला अतिशय सोपं आहे। त्याच्या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। हे हमूस तुम्ही पोळी, ब्राउन ब्रेडसोबत कुठल्याही वेळी खाऊ शकता। पनीर, दूध, दही, सोया चंक्स आणि टोफू। टोफू म्हणजेच सोयाबीनपासून बनवलेला पनीरसारखा पदार्थ। दही दूध तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे जेवणात घेऊ शकता। पनीर आणि टोफूसुद्धा तुम्ही जस्ट ऑलिव्ह ऑइल किंवा साजूक तुपावर फ्राय करून मीठ मिरची घालून खाऊ शकता। वेळ असेल तर भाज्या घालून सॅलड बनवून खाऊ शकता। सोया चंक्सची भाजी करू शकता किंवा भातामध्ये घालून सोया चंक्सचा भातही छान होतो। सुका मेवा म्हणजेच ड्रायफ्रुट्स आणि नट्स, जसे की शेंगदाणे, फुटाणे, अक्रोड, बदाम, काजू, मनुका। ड्रायफ्रुट्स तुम्ही रात्री भिजवून सकाळी खाऊ शकता। ड्रायफ्रुट्स घालून घरच्या घरी सोप्या पद्धतीने प्रोटीन पावडरही बनवता येते। ही प्रोटीन पावडर तुम्ही दुधात घालून घेऊ शकता। घरच्या घरी सोप्या पद्धतीने प्रोटीन पावडर कशी बनवायची त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। सीड्स म्हणजेच बिया, जवस, खरबुजाच्या बिया, कलिंगडाच्या बिया, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, तीळ इत्यादी। शेंगदाणे, तीळ, जवसाची चटणी तुम्ही पोळीबरोबर खाऊ शकता किंवा घरी बनवलेले पीनट बटरही खाऊ शकता। सर्व प्रकारच्या डाळी, हिरव्या पालेभाज्या। आपल्या महाराष्ट्रीयन जेवणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी आणि भाज्या तर असतातच। बऱ्याच भाज्या आपण डाळीचे पीठ पेरून किंवा वेगवेगळ्या डाळी घालून करतो आणि वरण भात तर असतोच। तर बघितलं, व्हेजिटेरियन लोकांसाठी सुद्धा प्रोटीन्सचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत। तर आता सांगितलेल्या बऱ्याचशा रेसिपीज माझ्या चॅनलवर आणि वेबसाईटवर पण अवेलेबल आहेत। अशाच हेल्दी रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही दाबा, म्हणजे ज्या ज्यावेळी मी रेसिपीज पोस्ट करीन त्या त्यावेळी तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल।